उपजनिया पुढती पुढती
Ah, 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 ah
विठ्ठल 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 एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याच तुका म्हणे बाळवंट तुका म्हणे बाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल 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 नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरा करू प्रथम नमन पांडुरा करू प्रथम नमन दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया बाबा जी सर गुरुदास तुका बाबा जी सर गुरु
पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांची कृपादानिकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही येचणे बोलतो वचनाते भाविक तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी अपुलिया मस्तक माझा पायावरी या वार करे संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत जगदवंद जगदमान्य महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग असून तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून देव दुर्लभ असणारा काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ याचं चिंतन सांगणारा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे तुकोबारायांचं म्हणणं आहे की हा जो काला आहे तो देवांना देखील दुर्लभ असल्या कारणाने तो काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ उपजोनिया पुढती येऊ आणि जन्माला आल्यानंतर करणार काय तर काला खाऊ नाही कारण आम्ही जिथे वास्तव्याला आहोत तिथे हे मिळत नाही. आमचं वास्तव्य कुठं वैकुंठा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याच्या. बरं मग प्राप्त झालेला काला तुकोबारा तुम्ही एकटेच खाणार का तुकोबारा म्हणतात नाही प्राप्त झालेला काला आम्ही इतरांना सगळ्यांना वाटून देणार. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी हुंबरी शब्दाचा अर्थ होतो आनंदवाचक आनंदाने तो सगळ्यांना आम्ही वाटणार. बरं मग काल्याकरता काही विशिष्ट जागा आहे का तुकोबारा तुकोबारा म्हणतात हो काल्याकरता विशिष्ट जागा म्हणजे वाळवंट आहे नाही का. वाळवंट शब्दाचा अर्थ वेगळा आहे विकाररहित अंतकरण म्हणजे वाळवंट आहे आणि तीच जागा बरवी आहे नीट आहे उत्तम आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम असा अभंग तर सरळ भाव अर्थ विठाल विठाल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आज कशा निमित्ताने कार्यक्रम आहे उपस्थित सर्व भाविकांना जरी या गोष्टीची कल्पना असली तरी सुद्धा सांगणं हे भक्त्याचं आद्य कर्तव्य ठरता येणार. मौजे ओवळी या गावामध्ये सलाबातप्रमाणे संपन्न होणारा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 112 वर्षापासून मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यंदा 113 वर्षामध्ये पदार्पण करून संगतेचं समारोपाचं कीर्तन अर्थात काल्याचं कीर्तन हे पुष्प माझ्या वाट्याला आलेलं आहे. या सप्ताहाच्या माठीमागे अनेक थोरामोठ्यांचे आशीर्वाद आहेत. वैकुंठवासी माधवस्वामी पुर्णेकर महाराज असतील स्वर्गीय शांताराम भाऊ जयवंत असतील वैकुंठवासी सीताराम महाराज शाडकर असतील सद्गुरु सावळराम बाबा महाराज असतील सद्गुरु काशीनाथ बाबा महाराज काल्हेरकर असतील या सगळ्यांच्या कृपाआशीर्वादाने आणि तसेच आपल्या सगळ्यांच्या सुपरिचयाचे असणारे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण महंत चिदानंद स्वामी सरस्वती त्याचबरोबर हरिभक्तपरायण आपल्याच गावातील असणारे बालयोगी मच्छिंद्रनाथ महाराज असतील बालयोगी निर्मलनाथ महाराज असतील बालयोगी कैलास महाराज असतील तसेच महंत महानंद जे असतील श्री मारुती बापू असतील हरिभक्तपरायण अनंत नाना पाटील असतील बरं का तसेच हरिभक्तपरायण मोतीराम बुवा ओवळीकर या सर्वांच्या प्रेरणेने आणि या सप्ताहाला मोलाचं मार्गदर्शन ज्यांचं हरिभक्तिपरायण सौभाग्यवती उज्ज्वलाताई यांचं असेल
आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला पारायणाचं जे नेतृत्व, ज्यांचं आदरणीय शरीर भक्तिपारायण काळूराम महाराज असतील, समस्त ओळी ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न होणार हा अखंड हरिनाम सप्ताह आणि 113वं वर्ष पूर्णत्वात जात असताना काल्याची कीर्तनरूपी सेवा, वास्तविक माझा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना ग्रामस्थ मंडळीच्या वतीने माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली, या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला, उज्ज्वलाताई यांच्या माध्यमातून, समस्त ओळी ग्रामस्थांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली गेली. कार्यक्रमाचं अधूनमधून बऱ्याच मंडळींनी मला स्मरण करून दिलं, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. समस्त ग्रामस्थ मंडळीलाही धन्यवाद देतो की आपण सर्व मंडळींनी एकत्रित येऊन या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. नियोजन जर आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारची काटकसर नाही, भागवा भागवी अजिबात करायचं म्हणून नाही. तर भगवान श्रीकृष्णाच्या विषयी अंतकरणात असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन केलं, त्याबद्दल पुनश्च संपूर्ण ओळी ग्रामस्थांना धन्यवाद देतो. आणि तसेच त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सुद्धा सर्व मंडळी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल संपूर्ण श्रोते मायबापाला धन्यवाद देतो. आणि ग्रामस्थांच्या निमंत्रणामुळे उपस्थित सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ हे संबंध आहे. उपस्थित सर्व गुणीजन गायनाचार्य, मृदुंगाचार्य, विणेकरी बाबा, कीर्तनकार, प्रवचनकार महाराज मंडळ आणि आपण सर्व देवरूप शत्रुवर्ग या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेचं निमित्त आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. आजचा दिवस म्हटला की गोकुळाष्टमी म्हणजे गोपाळ काला, नाही का? खऱ्या अर्थाने आपण वर्षभर काले करत असतो, पण आजचा दिवस म्हणजे विशेष आहे. जसं आपल्या भागवत धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये पाच महत्त्वाचे पर्वकाळ सांगितले, नाही का? पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्री. पाच पर्वकाळ आणि त्यातला एक पर्वकाळ असणारा म्हणजे कृष्णाष्टमी, भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव अतिशय आनंदात उत्साहात संपूर्ण हिंदुस्थानमध्ये संपन्न होत असतो. आणि या ओळी गावामध्ये सुद्धा जवळजवळ 113 वर्षापासून, नाही का, हे ऐकण्याकरता फार सोपं वाटतं, पण 113 वर्षापासून सर्व ग्रामस्थ मंडळीने ही परंपरा सांभाळली, त्याबद्दल खरोखर द्यावे तेवढे धन्यवाद थोडेसे. कारण कुठल्याही सप्ताहाचं, कुठल्याही कार्यक्रमाचं शुभारंभ करायला हे फार सोपं असतं, नाही का, पण त्याचा सांभाळ करणं खूप कठीण आहे. म्हणून तर कठीण योगा होणी क्षेम म्हटलेलं आहे, नाही. सांभाळ होणं खूप कठीण असतं. आणि खऱ्या अर्थाने जरी गावामध्ये वारकरी मंडळ जरी कमी असली, पण तरीसुद्धा नेतृत्व करणारी मंडळी कणखर असल्याकारणाने या कार्यक्रमाची परंपरा 113 वर्षापासून जरी चालू असली तरी याच्याही पुढे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत अखंड पद्धतीने चालू राहणारच आहे. कारण हे भगवान श्रीकृष्णाचं कार्य तसं आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व तसं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा सगळ्याच मंडळींचं या कार्यक्रमाला सहकार्य आहे, नाही का? कारण उत्सव म्हटला की त्याच्यामध्ये सगळ्यांचं एकत्रीकरण असतं, नाही का? कारण एकट्याचा नाही, हा कोणी एकट्याचा कार्यक्रम नाही, सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होतो. आणि खऱ्या अर्थाने उत्सवाचं नियोजन कशाकरता, सर्व ग्रामस्थ मंडळींचं एकत्रीकरण व्हावं याकरता आहे. कारण उत्सव ही जीवाची इच्छा असली पाहिजे, उत्सव जीवनाची गरज आणि उत्सव जीवनासंबंधी इति कर्तव्यता. ज्याला कर्तव्य कळालं त्याला गरज वाटते आणि ज्याला गरज कळली त्याला इच्छा निर्माण होते. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळींना आपलं कर्तव्य कळालेलं आहे, त्यामुळे गरज आणि गरजेपुढे ही इच्छा निर्माण झाली म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन आहे. वास्तविक पावसाळ्याचे दिवस असले तरी असं वाटणार नाही की इथे किती जोरात जरी पाऊस आला तरी काही कोणाला हालायची काही गरज नाही, नाही का? सगळी चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. आणि सध्या संपूर्ण हे ग्रामस्थ सदन असल्याकारणाने कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये कमतरता ठेवत नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आहे. इथं आल्या आल्या असं वाटतं भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेतच आलो की, नाही का? खरंच अतिशय चांगलं नियोजन आहे. तेव्हा 113वं वर्ष पूर्णत्वाला जात आहे आणि सांगतेचं समारोपाचं कीर्तन आहे. संकल्पित वेळेमध्ये अभंगावर चिंतन करायचं आहे आणि हे कीर्तन वाक्पुष्प पांडुरंगाच्या चरणी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आपल्याला समर्पित करायचं आहे.
यथामती यथाशक्ती यथावकाश जसं माझ्या बुद्धीला जमेल त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार. समोर बसले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्व भक्ती मनमता सर्वांच्या चरणी अनन्य भाव नतमस्तक होऊन आपण कीर्तन रूपी वळूया. विठ्ठल विठ्ठल अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि बुवाही परिचयाचा आहे. आणि मला वाटतं सध्या या सप्ताहामध्ये सगळे आपल्या जवळच्या कीर्तनकारांना प्राधान्य दिलेलं आहे. एक एक वर्ष जवळच्या कीर्तनकारांना संधी मिळाली नाही तेव्हा खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला माझ्याकडून सेवा होते म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्याकरता ही परमभाग्याची गोष्ट आहे. कारण हा काला किती दुर्लभ आहे याबाबत चिंतन अभंगातून आहे. नाही का वैकुंठी तो ऐस नाही म्हणजे खऱ्या अर्थाने वैकुंठात देखील हा काला उपभोगायला मिळत नाही. पण तो काला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ज्ञानोबरांच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला हा काला सेवन करण्याकरता मिळतो. खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही सगळी मंडळी भाग्यवान आहोत. पहा अभंगाची प्रस्तावना अशी सांगता समारोप समाप्ती शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहते ते गोपालक आल्याचे. नाही का कारण काला हा सप्ताहाचा पूर्ण विराम असतो. काला झाला की संयोजक मंडळीला वेगळं जाहीर करावं लागत नाही की सप्ताह संपला म्हणून. नाही काला झाल्यानंतर जर एखादा बुवा आला तर लोक लगेच म्हणतील बुवा झाला काला तू का आला. म्हणजे काला हा सप्ताहाचा पूर्ण विराम असतो. नाही का एखादा सूज्ञ परमार्थ नाही 7 दिवस येता आलं तरी काल्याच्या दिवशी येऊन बसतो. नाही का जसं एखादा हुशार कामगार महिनाभरातून जरी 20 दिवस कामावर गैरहजर असला तरी पगाराच्या दिवशी टपून असतं. नाही का तसं सूज्ञ परमार्थिक नाही 7 दिवस येता आलं तरी काल्याच्या दिवशी येऊन बसतं. का काला हा प्रसादाचा आहे प्रसाद. नाही का पण काही असांप्रदायिक मंडळी बरं का असांप्रदायिक म्हणजे ज्यांचा आपल्या देवाशी काही घेणं देणं नाही आणि त्यांच्या वाचून आपलं काही नडलं नाही असे रिकाम टेकडे रोडच्या कडेला येड्या बाबळीजवळ उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून सुपीक डोकं लावतात. किती दिवसापासून लावून ठेवलं बुवा लोकांनी गोपालकाला दही लाई गोपालकाला दही लाई. अरे 2 रुपयाच्या लायन 1.5 रुपयाचं दहीन बसले काला करत त्याच्यापेक्षा चांगलं करून खाता येत नाही का. चांगलं करून खाता येतं बाबा पण त्याला महत्व नाही कारण काय खातो यापेक्षा कोण देतो हे महत्वाचं. आणि देतो कोण घ्यारे घ्यारे दही बात मादे तो पंढरीनाथ आमादे तो पंढरीनाथ आमादे तो पंढरीनाथ माता मादे तो पंढरीनाथ देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. नाही का आता सध्या गायनाचार्य भरपूर आहेत. नाही का काही कमतरता नाही गायनाचार्य जवळजवळ 5-6 गायनाचार्य मंडळी आहेत आणि चरण 4 आहेत बरं का. चरण 4 आहेत. विनंती एवढी आहे वाटून घ्या नाही तर काय व्हायचं तुम्हाला वाटायचं हे म्हणतील यांना वाटेल ते म्हणतील. नाही का आणि मग कोणीच म्हणणार नाहीतर म्हणाल तेव्हा सगळे म्हणाल आणि मग कुठे म्हणणार नाही. होतं असं कधी कधी नाही होतं नाही तर कधी कधी पाहता विषय निघाला म्हणून सांगतो. सुनील महाराज कधी एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला आपण जातो आणि कार्यक्रम दुःखाचा प्रसंग असला 4 मुलं बरं का आणि 4 मुलांच्या वडिलांचा कार्यक्रम 13 वेळाचा आणि कीर्तन झाल्यानंतर प्रत्येक मुलाला असं वाटतं याने दिलं असेल त्याने दिलं असेल याला वाटतं त्याने दिलं असेल. नाही का कोणीच देत नाही बाबा रे काम हे तुम्ही सांभाळून घ्या बरं तुम्ही ते बापा. काय खातो यापेक्षा कोण देतो हे महत्वाचं आहे. देतो कोण भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. नाही का आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आपण समजतो तेवढा संकोचित नाही. प्रसादस्तु प्रसन्नता. नाही का कारण विषिन्न चित्त हे सुखाची हानी करतं आणि प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं. म्हणून तर म्हटले ना विषादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते.
म्हणून तर साधू संतांची मागणी आहे, मन करारे प्रसन्न, नाही का? मग संपत्ती विपत्ती फारसं सुखदुःखाला कारणीभूत नाही, आणि संपत्ती जर सुख देत असती नाही का ताई, तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? त्याचं कारण त्याचं मन विषयी नाही का? म्हणून प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं, आणि त्याकरता प्रसाद असतो प्रसन्नता, आणि प्रसाद देणारा भगवंत आहे, भगवंत. आणि प्रसन्नतेचं काही दुकान नसतं, प्रसन्नतेचं दुकान नसतं. प्रसन्नता कुठल्या बाजारात मिळत नाही. एखाद्या हॉटेलचं नाव असेल समाधान हॉटेलचं, आणि माणसं बोर्ड वाचून आतमध्ये जातात, दाबून खातात, आणि बाहेर आल्यानंतर बिल देताना लक्षात येतं एवढ्या बिलामध्ये माझा अख्खा परिवार महिनाभर जेवला असतो. मग माणसं विचारतात का आतमध्ये जाताना गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता, बाहेर येताना पार कोमेजून गेला, अहो आतमध्ये गेलो तेव्हा बरं वाटलं, पण बिल देताना लक्षात आलं का पार कोमेजून गेलो. म्हणजे प्रसन्नतेचं दुकान नसतं. प्रसन्नता कुठल्या बाजारात मिळत नाही. प्रसन्नता ही चित्तावर अवलंबून असते. आणि समाधान प्राप्त करायचं असेल त्याकरता जीवनामध्ये आवश्यक आहे तो विचार. विचारा वाचून विजय समाधान. आणि विचार करायचा होतो प्रापंचिकाने, म्हणजे तुम्ही आम्ही, आपल्यापेक्षा स्थिती खालावली त्याचा, ज्याच्या पायात चपला आहे त्याने अनवाणी माणसाकडे बघायचं नाही तर ज्याच्या पायात चपला आहे त्याने जर सायकलवाल्याकडे बघितलं तर समाधान बिघडलं, सायकलवाल्याने मोटरसायकलवाल्याकडे बघितलं तर समाधान बिघडलं, आणि मोटरसायकलवाल्याने जर फोर व्हीलरवाल्याकडे बघितलं तर समाधान बिघडलं. म्हणून अनवाणी माणसाकडे बघायचं चपलावाल्याने, आणि परमेश्वराचे आभार मानायचे की देवा दुपारचे 2 वाजले डांबरे रोड तापलेला आहे, मी कोण्या जन्मात पुण्य केलं मला तुटक्या का होईना पण चपला मिळाला, असा विचार ज्याच्या जीवनामध्ये समाधान तिथं आहे नाही का. आणि प्रसन्नता प्रसाद देणारा भगवंत आहे, आणि द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने प्रसाद दिला, आणि तेच भगवान श्रीकृष्ण या कलियुगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपामध्ये जन्माला आले, आणि सगळ्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सगळ्या मंडळींना काला दिला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटे. आणि तोच काला भगवान श्रीकृष्णाने द्वापर युगात दिला, तोच काला ज्ञानोबर आहे तुम्हा मला सगळ्यांना देत आहे. पहा काला सगळ्यांना ठाऊक आहे, पण अतिपरिचयामुळे या काल्याचं महत्व तुम्हा मला कळत नाही नाही का. आता प्रत्येक सप्ताहामध्ये काला चालला, प्रत्येक सप्ताहामध्ये, आणि त्याचा अतिपरिचय तुम्हा आम्हाला झालेला आहे, म्हणून त्याचं महत्त्व कळत नाही. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिपरिचय झाला की महत्त्व संपत असत. अतिपरिचय होता मान राहत नाही, प्रगटे सोभानु जगी तुच्छ पाही, लघु शशी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे, म्हणून सखयारे दूरदेशी राहावे. अतिपरिचयात अवज्ञा भवते, नाहीतर जावय असावा बरं का, जावय दूरचा असावा, दूरचा. आणि जावई जर दूरचा असला त्याला देवासारखा मान असतो, दूर जवाई देव बराबर. आणि गावातला असला तर गाव जवाई आधा, निम्यावर प्रकरण येतात निम्यावर. आणि घरचा असला मग प्रश्नच संपला. आणि जावई जर गावातला असला ना शेतावर जाण्याकरता तर टॉवेल लावून निघाला ना बाबा, तर सासूरवाडीची मंडळी आवाज देतात, हो जावई बाबू कुठं, म्हटलं येते शेतावर जाऊन या जाऊ. म्हणजे अतिपरिचय झाला की त्याचं महत्व संपत असतं, नाहीतर पहा सगळ्यांना कल्पना आहे. चंद्राची कोर बीजेची सगळ्या महिला मंडळ एकमेकींना आवाज देतात, चला ओवाळ्याला चला ओवाळ्याला, पण सूर्य बिचारा रोज उगवतो पण कोणी पाहत नाही. प्रगटेसो भानु जगी तुच्छ पाही, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिपरिचय झाला की त्याचं महत्व संपतं. तसं काल्याचा तुम्हा मला अतिपरिचय झाल्यामुळे त्याचं महत्व कळत नाही. मग महत्व कोणाला? स्वर्गातील इंद्रादिक देवांना या काल्याचं महत्व आहे. म्हणून आज अमरावतीला कोणीच नाही, अमरावती कुठली नागपूर जवळची अमरावती नाही, येत अमरत्व सिंहासन राजधानी भुवन
अमरावती स्वर्गातली राजधानी अमरावती आज तिथं कोणीच नाही. सगळे देवदेवता काला सेवन करण्याकरता ओळी गावात आलेत. ओळी गावात नाही का आपला संपूर्ण देह भाव विसरून काला सेवन करण्याकरता या गावामध्ये आलेले. देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती काला सेवन करण्याकरता जिथे काला चालू आहे तिथे आले. पण सगळे द्विधा अवस्थेमध्ये, कारण हात पसरावं तर गवळ्याचं पोर आहे आणि नाही पसरावं तर काला मिळत नाही. पण भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की सगळे देव देवता आलेले आहेत पण यांना काला द्यायचा नाही. मग त्यांनी विचार केला, काला जर आपल्याला तसा मिळत नसेल तर आपण माशाच्या रूपात जावं त्यांना देत, कारण सगळे गोपाळ काला खाल्ल्यानंतर हात धुण्याकरता कुठे येतील, नदीवर येतील. पण हे देवाच्या लक्षात आलं आणि मग ठरवलं की तिथे सुद्धा त्यांना काला मिळू द्यायचं नाही. मग सगळ्या गोपाळांना सांगितलं, हे पहा आज काला खाल्ल्यानंतर नदीवर हात धुवायला जायचं नाही. मग सगळे गोपाळ म्हणे, रोज जायचं मग आज का नाही जायचं. मग देवाने सांगितलं, म्हटलं यांच्याच भाषेत सांगितलं, तिथं बागुलबुवा आहे बागुलबुवा. सगळे गोपाळ म्हणाले, असू दे बागलबुवा, आम्ही 9 लाख गोपाळ. देवाने सांगितलं, अरे ते 33 कोटी आहे, तुम्ही चटणील नाही पुरायचे. मग काय करायचं हाताचं पुसून या हसेस किरी सांगाते हात. म्हणजे देवतांना माशाच्या रूपामध्ये सुद्धा काला मिळू दिला नाही का. काल्याची असे देव जळी झाले मासे, पण माशाच्या रूपामध्ये सुद्धा त्यांना काला मिळू दिला नाही. मग काही माणसं विचार करतील का देवतांना काला मिळू दिला नाही, बरं का. मग ब्रह्मदेवाला सुद्धा काला मिळू दिला नाही. मग ब्रह्मदेवाला सुद्धा काला मिळाला नाही का. काला मिळाला पण ब्रह्मदेव वारकरी झाला तेव्हा. ब्रह्मा सोपा न तो झाला, ब्रह्मा सोपा Oh,
वाटिता विधाता ठकविला. मग ब्रह्मदेवाला काला मिळाला कधी? ब्रह्मदेव वारकरी झाला तेव्हा. ब्रह्म सोपान तो झाला. मग ब्रह्मदेवाला सुद्धा वारकऱ्याच्या रूपात यावं लागलं तेव्हा काला मिळाला. म्हणूनच आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान म्हणजे नाही का, सन्माननीय खासदार बाळ्या मामा त्यांना माहिती आहे, देवाधिकांना सुद्धा काला दुर्लभ आहे म्हणून ते वारकऱ्याच्या वेशामध्ये ते ओळी गावात काला सेवन करण्याकरता. देव दुर्लभ असणारा काला आणि ते ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय काला वाटण्याकरता तुम्हा मला या कलियुगामध्ये वारकरी संप्रदायामध्ये वाळवंटाच्या भूमीमध्ये आले. म्हणजे देव दुर्लभ असणारा काला तुकोबार म्हणतात, तो काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ अभंगाच्या पहिल्या चरणात. सेवन करण्याकरता तुकोबार म्हणतात, आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. नाही का, कारण देवाधिकांना सुद्धा काला दुर्लभ आहे. पण आता या ठिकाणी आमचे सन्माननीय खासदार साहेब यांच्याकडे वेळ कमी आहे. नाही का, आता आणि त्याकरता त्यांनी ठरवलं की हा काला आम्ही आता सेवन करू पण पुन्हा पुन्हा येऊ, पण आता आम्हाला सध्या रजा द्या. तेव्हा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येतो. तेव्हा येथे उपस्थित असलेले सज्जन माई बाप हो, अखंड हरिनाम सप्तदिलाचा हा गोपाळ काला अहो भाग्य, तसं संप्रदायानुसार कुठलाही कीर्तनकार मध्यंतरी कीर्तन थांबवत नाही, पण वासुदेव महाराज हे आपलेच आहेत, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आणि अहो भाग्य आहे आमच्या गावाचं की आमच्या सर्वांचे परिचयाचे बाळ्या मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आदरणीय नाव काय विसरले, विकास अनंत बोईर हेही उपस्थित आहेत. समस्त ग्रामस्थांतर्फे प्रथम एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा.
कारण काला हा सगळ्यात दुर्लभ योग आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जल मामा. आणि ह्या काल्यासाठी बाळ्या मामा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हर्षद आदरणीय सौभाग्यवती सरपंच रोहिणा काकू ह्या बाळ्या मामांना शाल श्रीफळ देतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय. त्याच्या त्यांना आदरणीय विकास भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही शाल श्रीफळ देण्यासाठी मी सांगत आहे. त्याचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. विकास म्हणून दिलं नाही द्या. अहो भाग्य, दरवेळेला तुम्ही लवकर काल्याला येत जा आणि शेवटपर्यंत जय विठ्ठलला थांबत जा. फार वेळ कमी असतो पण आम्हाला मग कसं गडबड होऊन जाते, लगेच तुम्हाला निघावं लागतं. बाळ्यांबाबांबरोबर जेवढे सहकारी आलेत त्यांचं सुद्धा अभिनंदन, परत परत शतशः धन्यवाद की ह्या ठिकाणी येऊन त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाराज घ्या. विठ्ठला 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 विठ्ठला. मोठी माणसं आली कार्यक्रमात की त्या कार्यक्रमाची शोभा वाढत असते, आणि मोठी माणसं आले की त्यांचा सन्मान करणं हे प्रत्येक ग्रामस्थांचं आद्य कर्तव्य असतं नाही का. तेव्हा नियमानुसार या ठिकाणी जरी ताईंनी सांगितलं असलं नाही का, तरी आता सगळे आपलीच मंडळी आहेत, त्याच्यामध्ये काही अपवाद होत नाही. विठाल 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 देवादिकांना सुद्धा काला दुर्लभ आहे, आणि तो काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. उपजोनी या उडती येऊ, काला खाऊ दही बा. पण का होतो कोबरा, आता तुम्हाला हा जन्म मिळालेलाच आहे, मग पुन्हा जन्म घेण्याचं कारण का. तर तुकोबरा म्हणतात ती मराठी आहे, मराठी नाही का. जसं पहा, एखाद्या घरी जर पाहुणे आले आणि पाहुणे जाताना घरमालकाला म्हणतात येतो पाटील, का येतो तो जातोच कशा, ही मराठी. कारण जाणं आणि येणं हा सृष्टीचा नियम ठरलेला आहे नाही का. कारण हा कायदा सगळ्यांना लागू आहे, सगळ्यांना लागू नाही का. आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे एक ना एक दिवस आम्ही सुद्धा जाणार, कारण जावंच लागतं. मोठ्यांचा जर आपण विचार केला तर येथे नाही उरू आले आवता, येरते पामर. मोठ्यांचा म्हणजे नाही तर एका बाबाला एवढं आयुष्य होतं, एवढं आयुष्य. किती आयुष्य होतं? हिरण्यकश्यपूला किती आयुष्य होतं माहीत असेल सगळ्यांना नाही का. एक अर्बुद 60 कोटी देखा तीस लक्ष दशसहस्र लेखा 700 ते 900 बापात या हिरण्यकश्यपा काय झाले, किती आयुष्य होतं? 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10 हजार 700 वर्ष आणि 9 महिने. आकडा लक्षात आहे का महिला म्हणजे 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10 हजार 700 वर्ष आणि 9 महिने एवढं आयुष्य असून त्याच्यामध्ये अटी घातल्या होत्या. अटी काय? अटी आत्मरण नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, अस्त्रांनको, शस्त्रांनको, नराकडून नको, अण्णारीकडून नको. आता एवढं आयुष्य आणि एवढ्या अटी घातल्या होत्या, पण तरी सुद्धा देवाने पळवाट काढलीच नाही का. आतमरण नको, बाहेर नको म्हणून दरवाज्यात धरला, दिवसा नको, रात्री नको म्हणून संध्याकाळी पकडला, अस्त्रांनको, शस्त्रांनको म्हणून नखाने पाडला, नराकडून नको आणि नारीकडून नको म्हणून नृसिंह झाला पण मारलाच. म्हणजे कितीही आयुष्य असलं आणि किती जरी अटी असल्या तरी एक ना एक दिवस प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यायचा नियम हा ठरलेला आहे. आणि याच न्यायाने आम्ही सुद्धा जाणार आणि पुन्हा जन्माला येणार. पण का होतो कोपर, जाणं आणि येणं काय सोपं वाटलं का? जन्माला यायचं म्हटलं तर कोणातरी माऊलीच्या उदराचा आश्रय घ्यावा लागतो, बरोबर. आणि माऊलीचं उदर म्हटलं की काय एसीचा बंगला नाही बाबा, नाही का. तशी बंगल्यामध्ये चांगली व्यवस्था असते भंडारलीच्या बाबा, बरोबर. बंगल्यामध्ये सगळी व्यवस्था असते, वेगळं स्वयंपाक रूम आहे, वेगळं बेडरूम आहे, बैठक रूम वेगळं आहे नाही का, बाथरूम वेगळं आहे,
पण आईच्या उदरात तशी व्यवस्था आहे का? सगळे एकाच जागी विष्टालेप चहूकडे नाकी तोंडी कृमिकिडे गर्भवतीचे कष्टगाडे कुणापुढे ते गर्भोदरीची व्यथा नेणती माता आणि पिता तेथे नाही कोणी सोडविता जीवाची व्यथा जीवजा अनिवार दुःख काय सांगो गर्भीची आता नाही का वगैरे वगैरे सगळे त्या गर्भावस्थेचं वर्णन केलेलं आहे. आणि आतमध्ये तो गर्भ कसा असतो जसा कीर्तनकार उभा राहतो तसा नाही मग पाय वर अंडोक खाय गर्भी असता दिलादंड वरती पाय खाली तोंड आणि तशा अवस्थेमध्ये त्या माऊलीला डोहाळे लागतात नाही का. आता डोहाळे काय सामान्य नाही आतीच्या बाबा नाही का. पूर्वी डोहाळे वेगळे आता काय कोणाला राखोंडीच खावीशी वाटते मातीच खावीशी वाटते तिखट मिरची गरम चहा मग आतमध्ये तो गिना बिना कातडीचा गर्भ पोळला जातो की नाही. कटवम ललवान वेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे त्वचेविन गर्भांग पोळे तेणे लोळे आतत होते ते गर्भोदरीची व्यथा म्हणजे अनिवार्य दुःख गर्भावस्थेमध्ये आहे. बरं तिथून मग बाहेर आल्यानंतर बालपण आहे तारुण्यपण म्हातारपण ही सगळी व्यथा आहे आणि त्यानंतर ठरलेलं आहे ते मरण मरण बरोबर. आणि मरण म्हणजे काय सुखकर आहे का? मरण म्हणजे सुखकर आहे. काही काही माणसं जीवनाला वैतागून विचार करतात आत्महत्या करतो म्हणजे सुखी होईल तर नाही. मरताना सुद्धा किती दुःख आहे. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्रविंचवाची वेदना पाही बोलताना ही काही बैसली नवही द्वारे म्हणजे प्रत्येक माणसाच्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत. किती? 3.5 कोटी. मी मोजले नाही पण कमी भरले ते समजायचं कमी केसाचं आणि जास्त भरले तर 8 केसाचं. पण हे साधू संतांनी गणित सांगितलं आणि एका केसाला 1000 विंचू 3.5 कोटी केस गुणिले 1000 विंचू बरोबर जी वेदना ते मरणाचं दुःख म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ही व्यथा आहे. आणि हे सगळं दुःख सहन करून तुकोबार तुम्ही म्हणता पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि जन्माला आल्यानंतर करणार काय? काला खाऊ दैवा मग एवढं सायास करून जर पुन्हा जन्माला येणार मग चांगल्या पदार्थाची नावं घ्या ना. उपजोनी या पुढं ती येऊ श्रीखंड बासुंदी गुलाबजाम लाडू पेढा जिलेबी खाऊ काला खाऊ दही बा. तुकोबार म्हणतात अरे बाबांनो तुम्हाला वाटतं तेवढा काला सामान्य नाही का. तर काला खाऊ दही भात असं तुकोबार म्हणतात तर तुमच्या आमच्या दृष्टीने वाचारताना हा विचार करायचा नाही. दही भात याचा अर्थ वेगळा आहे नाही का. जसं दही एक आहे आणि भात किंवा लाह्या अनेक आहे बरोबर. लाह्या अनेक आहेत तसं जीव अनेक आहे आणि दही एक आहे तसं परमात्मा एक आहे. आपुला तो एक एको देवो सर्व भूतेषु बुडा सर्व व्यापे सर्व भूतांतरात्मा. मग सर्व लाह्यांचं सर्व भाताचं एका दह्याशी एकत्रीकरण तसं सगळ्या जीवांचं एका परमात्म्याशी एकत्रीकरण याला म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य नाम काला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हा काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही बा. पण काऊ तुकोबार इथंच का जन्माला येणार तुम्ही? तुकोबार म्हणतात आम्ही जिथे वास्तव्याला आहोत तिथे हे मिळत नाही. वैकुंठीत ऐसे नाही नाही वैकुंठीत ऐसे सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. पुजवणी या पुढे येऊ काला खाऊ दही भात कारण आम्ही जिथे वास्तव्याला आहोत तिथे हे मिळत नाही. मग तुकोबार्यांचं वास्तव्य कुठं आहे हो?
वैकुंठात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण म्हणजे ते जिथं वास्तव्याला आहेत तिथे हे मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, म्हणजे काल्याचा जो आनंद आहे हा वैकुंठात नाही का. कारण वैकुंठात सगळे अधिकारी आहेत, सगळे अधिकारी, आणि काल्याकरता तीन गोष्टी एकत्रित याव्या लागतात तेव्हा काला होतो नाही का. काल्याकरता देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नाम पाहिजे, या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे काला होतो नाही का. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम, त्यावेळेस काला होत असतो. आणि वैकुंठात सगळे अधिकारी असल्या कारणाने कोणी कोणाचं नामचिंतन करत नाही. जसं सरकारी सोसायटी असली ना नाही का, सरकारी सगळी श्रीमंत सोसायटी असली की कोणी कोणाकडे पाहत नाही आणि कोणी कोणाचं नाव घेत नाही, तसं वैकुंठात आहेत सगळे अधिकारी असल्या कारणाने. तिथं देवही आहेत भक्तही आहेत पण तिथे नाम नाही का. आणि तीन गोष्टीच्या एकत्रीकरणातून काला होतो, त्याकरता तुकोबार म्हणतात वैकुंठात हा काला मिळत नाही. आणि काला मिळतो कुठे, फक्त साधू संतांच्या संगती विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. तुका मध्ये काला वैकुंठी दुर्लभ, हा वैकुंठी दुर्लभ, वैकुंठी दुर्लभ, मिळतो कुठे विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. पहा मी अभंग जो घेतलेला आहे तो प्रसंगाला अनुसरण आहे, आणि अभंग सोडवायचा तो गणितासारखा नाही का. फक्त तुम्हाला हसायला मिळालं पाहिजे याकरता कीर्तन नाही बरं का. कीर्तन गणितासारखा, नाही तर नुसता चालीपुरता नाही, तर तुम्ही हसले पाहिजे आणि मला पुढच्या वर्षी तारीख मिळाली पाहिजे हा माझा हेतू नाही का. नाही पुढच्या वर्षी दिली तरी काही हरकत नाही बरं का. कारण हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही, सूरत बदलनी चाहिए सूरत. मेरे दिल से सही ना सही लेकिन आपके हृदय से प्रेम के गंगा बनी चाहिए. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही का. आता ताई तर खूप जुन्या आहेत कीर्तनकार नाही का, उज्ज्वला ताई फार जुन्या, म्हणजे मला वाटतं त्या काळामध्ये कोणी महिला कीर्तनकार नव्हत्या नाही का ताई. कधी जर सांगतो मी मला वाटतं 95 काळामधलं नाही का ताई, तेव्हापासून. आणि मलाही आठवण आहे मला वाटतं 97 असेल त्यावेळेस मी ताईंचं कीर्तन बरं का आटाळी गावामध्ये ऐकलं होतं तिथे. आणि त्यावेळेस त्यांना बघितलं होतं, त्यानंतर मला वाटतं आता 1-2 वर्षापूर्वी बघितलं. खूप जुन्या कीर्तनकार म्हणून त्यांना त्याचा अनुभव आहे. आणि मला वाटतं काल्याच्या कीर्तनाकरता अधिकारीच असावा लागतो, सामान्याचा नाही का. कारण याकरता अधिकारी म्हणजे वयस्कर कीर्तनकारच पाहिजे नाही का. कारण पिकलिया शेंदे पण आता तारुण्यामध्ये दिला तर माझी तरी काय ठल विठ आपल्या मंडळींचा हाही येतो असतो की आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं नाही का. तेव्हा लहान तोंडी मोठा गाज घेण्याचा प्रयत्न करतो बरं का. काल्याकरता अधिकारी असावा लागतो पण आता सेवके सांगितले करावे ते काम बरं का, याने आले ते होतं पण कामा नाही. काय सांगत होतो, काला हा वैकुंठात देखील आपल्याला उपभोगायला मिळत नाही. यात नवल नाही तर महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात जर आपण गेलो तर हा काला आपल्याला सेवन करण्याकरता मिळत नाही, महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात नाही. म्हणून महाराष्ट्राचं महत्त्व महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याशिवाय कळत नाही. तीर्थयात्रेच्या निमित्ताने जातात माणसं आणि गेलं पाहिजे नाही का. कारण सांगितलं जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावा, आपुले स्वहित पाहि तीर्थयात्रे जायचं अवश्य गेलं पाहिजे तीर्थयात्रेला. पण बाहेर आपण गेल्यानंतर तिथले पुजारी ओळखतात महाराष्ट्रातल्या टोप्यावाले आले कि ते लगेच देवाचा पडदा पाडतात आणि सांगतात भगवान सोर हे. काय सांगतात, भगवान सोर. खरं सांगा इमानदारीने भगवान जर झोपला तर पुजारी उठल का. पण काय सांगतात भगवान सोर. पण टोप्यावाले असे हुशार टोप्यावाले, अशोक दादा टोपी काय कुणी घालत का, ज्याला डोकं आहे तो टोपी घालतो बरोबर आणि बरोबर डोकं लावतात. अजी महाराष्ट्र से आहे, बहुत दूर से आहे, दर्शन करणं आहे कुछ करो. मग ते सांगतात 50-50 रुपया निकाल करो दर्शन, भगवान झाला जागा
म्हणजे भगवान काय यांचा राम याकडे कधी पण झोपायला कधी पण जागायला पन्नास फुटावरून मग सगळे म्हणायला लागले 50 रुपये दिले दर्शन 50 फुटावरून आपला विठोबा नाही का बरा जगाच्या पाठीवर कुठेही जा पण तुम्हाला चरणावर दर्शन मिळणार नाही आणि चरणावर जर दर्शन घ्यायचं असेल तर केवळ पंढरपूरच्या पांडुरंगाचं म्हणून तर उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर ऐसा विटेवरी देव ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे बाकी कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात नाही यात नवल नाही सत्यलोकात जरी तुम्ही गेलात ब्रह्मलोकात तिथेही आनंद नाही आणि तिथे हा जर आनंद असता तर तिथला सत्यलोकातला ब्रह्मदेव काला किंवा हा आनंद उपभोगण्याकरता वायवंटाच्या भूमीत आला नसता तो येतो तिथे तो आपल्याला दिसत नाही पण आपल्या सगळ्यांना तो पाहतो सगळ्यांना पाहतो कशावरून काही काही गाडीच्या काचा अशा असतात गाडीच्या काचा बाहेरच्या माणसाला आतलं काही दिसत नाही पण आतल्या माणसाला बाहेरचं सगळं दिसतं तसा ब्रह्मदेव तुम्हा आम्हाला पाहतो आपल्याला तो दिसत नाही मग पाहतो कशावरून आपल्या भाग्याचं वर्णन तो करतो किती भाग्यवान मंडळी आहेत वायवंटाच्या भूमीमध्ये आनंदाने नाचतात लुप्तली नाधी लागली समाधी नृजन नरणारी लोकाते नाही का तो आपल्या भाग्याचं वर्णन करतो किती भाग्यवान मंडळी आहेत धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा आस करते ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्युलोक म्हणती भाग्याचा कैसा म्हणजे हा आनंद सत्यलोकात सुद्धा नाही ब्रह्मदेवाला सुद्धा आनंद नाही यात नवल नाही हा आनंद स्वर्गात देखील नाही आणि स्वर्गात जर असला तर तिथल्या इंद्रादिक देवांनी इथे येण्याची अपेक्षा केली असते का मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इटिता मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म स्वर्गात देखील नसल्या कारणाने स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्युलोकी भावा जन्मामा नाही का आम्हाला इथे जन्म मिळाला पाहिजे याकरता स्वर्गातील देवापेक्षा करतात ब्रह्मलोक सत्यलोकातला ब्रह्मदेव सुद्धा अपेक्षा करतो वैकुंठातले सगळे देवदेवता इथे येण्याची अपेक्षा करतात कारण वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे म्हणजे वैकुंठात सुद्धा हा आनंद नाही बर मग कावत कोवर आहे देवादिकांना सुद्धा दुर्लभ असणारा काला जर तुम्हाला मिळाला मग तुम्ही एकटेच खाणार काही एकमेका देव मोखे हो एकमेका देव मोखे एकमेका देव मोखे एकमेका देव सुके गालू हुंबारे
कौतुकोबराय प्राप्त झालेला काला तुम्ही एकटेच खाणार का इतरांना देणार? तो कोबरा म्हणतात मी आपल पोट्या नाही का एकटाच खायला, कारण साधू संतांचं ठरलेलं आहे जे काही प्राप्त होईल परमेश्वराकडून ते पहिल्यांदा इतरांना वाटणार, कारण त्यांचं ठरलेलं आहे. सेवितो हा रस वाटितो आणि त्यांचं आधी ठरलेलं आहे की पहिल्यांदा इतरांना देणार. सेवितो हा रस वाटितो आणि का, आणि मग शेष उरला तो सेव, जे शिल्लक राहील त्याचं आम्ही सेवन करू, नाही का. म्हणून एकमेका देऊ मुखी, पहा प्राप्त झालेला काला इतरांना देणार, पण देण्याच्या बाबत थोडीशी पद्धत त्यांची वेगळी असेल. म्हणजे सामान्य जर माणूस असेल तर त्याच्या हातावर देऊ, नाही का, हातावर देऊ. पण वारकरी जर असेल तर त्याच्या मुखात घालू. एकमेका देऊ मुखी, नाही का, काला वाटू एकमेका. पण पुढचे शब्द आहेत वैष्णव निकाल संभ्रम, म्हणजे वैष्णव जर असेल तर देण्याच्या पद्धतीत फरक राहील. मग वारकरी जर असला तर त्याच्या मुखात घालू. एकमेका देऊ मुखी, नाही का. आणि पुढचे शब्द आहेत सुखे घालू हुंबरी. हुंबरी शब्दाचा अर्थ होतो हुंडारणे, म्हणजे आनंद वाचक, आनंदाने इतरांना देणार, आनंदाने. आता हुंडारणे या शब्दाचा अर्थ थोडक्यात लक्षात घ्यायचा असेल तर पहा, आता इथे सगळे आपले शेतकरी मंडळी बसलेले आहेत, शेतकरी नाही का, शेतकरी ना का, माझी शेतकरी माझी माझी नाही का आजी, पण आता माझी होण्याच्या मार्गावर, माझी माझी माझीच नाही का. आता ज्यावेळेस आपला आता भात लावणीचा प्रसंग, नाही का, म्हणजे आताचाच काळ सध्या, भात लावणीचा प्रसंग झाला की सगळ्या माळावर हिरवगार गवत असतं. आणि आता पूर्वीच्या काळी नांगराला बैल असायचे, नाही का. आता बैल आणतात माणसं, पण कशा करता आणतात ते सगळ्यांना ठाऊक आहे, नाही का. पण नांगराला जवळजवळ त्या बैलांना 15-20 दिवस कसून काम करून घेतात, आणि काम संपल्यानंतर मग बैलांना काही काम राहत नाही, आणि माळावर हिरवगार गवत आणि काही काम नाही, फक्त चरायचं आणि मस्त आनंदात राहायचं, नाही का. आणि मग त्यावेळेस माळावर तो बैल जर गेला तर शेपटीचा गोंडा वर करतो, नाही का, शिंगाने माती उरकतो, त्याला हुंडारणे म्हणतात. हुंडारणे म्हणजे हा आनंद वाचक शब्द आहे, आनंद वाचक. तसं तुकोबर एक काला एकमेकांना देत असताना आनंदाने आम्ही देऊ. सुखे घालू हुंबरी, हुंबरी शब्दाचा अर्थ तो हुंडारणे, आनंद वाचक, नाही का. पण का हो तुकोबर आहे एकमेकांना काला देणार, पण काल्याकरता काही विशिष्ट जागा आहे का? तुकोबर म्हणतात हो, काल्याकरता विशिष्ट जागा म्हणजे वाळवंट आहे. आणि वाळवंट Yeah.
एकच मिनिट माझा परिचय करून देतो गायकांशी. या परिसरामध्ये मी काही नवीन नाही आहे. माझे दोन्ही फ्यूज गेलेले आहेत, पण जी 24 असला माझी मुलाखत आहे. आणि विशेष करून स्वाभिमानाने सांगू इच्छितो, मला ठेक्याची सांगण्याची आवश्यकता नाही आहे. मला भगवंताने शिकवले, मला कोणी काय शिकवलेलं नाही. आणि माझे विद्यार्थी तेजस मर्वेत बरं का, स्वतः मुलाच गायक, खानदानी वादन आणि गायन आहे माझं. उत्तम बनवे नीट उत्तम सागम पगम पम गम पम गम पम गम पम गम दादी धा कुठं पण गेलो तरी तिथे जाणून ठेवी तुम्हाला.
सरस आहेत नाही का एकापेक्षा. आणि कीर्तना करता या सगळ्या गोष्टी अनुकूल असाव्या लागतात नाही का. स्वयंपाकाकरता जसं पाणी पाहिजे नाही का, अग्नी पाहिजे, धान्य पाहिजे, उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक, एका वेळे एका कामाने. तसं कीर्तना करता आता सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, सगळ्या गोष्टी. पावसाने टाळ्या वाजवल्या गायनाचार्य सगळे आहेत, वाजवणारे आमचे मोतीराम महाराज, एकाच ग्रामपंचायतले आम्ही नाही का मोतीराम महाराज. आणि ते इथं जवळपास भेटतच नाही बाबा, जवळपास कुठं कार्यक्रम असला ते बाहेरच नाही का, त्यांना बाहेर मागणी भरपूर, जवळ त्यांना राहायलाच मिळत नाही, वाड्याला गेलो तिकडं पण उभेच आणि जवळ बघावं तर कधी मिळत नाही. सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे. आणि विशेष म्हणजे महिला मंडळाचं कौतुक करावं नाही का, नाही का, ते आता तुम्हाला बघितल्यानंतर दिसतं. सगळ्या एक मॅचिंग साड्यामध्ये आहेत, म्हणजे याच्यावरून कोण येतं, सगळ्या गावाचं एकत्रीकरण. आणि हे मी अगोदरच उल्लेख करणार होतो पण का ठेवलं, ताई अजून काही काही येतात ना त्यांना वाटावं नाही की आमचं नाव ठेवलं म्हणून नाही का. तेव्हा असो, तुकोबाराने विचारलं काल्याकरता काही विशिष्ट जागा आहे का. तुकोबारा म्हणतात हो काल्याकरता विशिष्ट जागा म्हणजे तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. वाळवंटच का जागा निवडली, तर वाळवंटामध्ये गवत नसतं नाही का. जसं शेतकऱ्याच्या नाकीनं आणले गाजर गवताने नाही का, माणूस काबाड कष्ट करतो भाताकरता, पण जे उगवू नये ते गाजर गवत भाताच्या अगोदर मोठं होतं नाही. पण वाळवंटाच्या भूमीमध्ये गाजर गवत नाही, मग गाजर गवत याचा अर्थ काय नाही का. वाळवंट हे मोकळं असतं, मोकळं. तसं आपलं अंतःकरण सुद्धा मोकळं पाहिजे नाही का. विकार रहित अंतःकरण नाम वाळवंट आहे. अंतःकरणामध्ये जर विकार असले, वासना असली, दोष असले, तर काल्याचा आनंद आपल्याला उपभोगता येत नाही. याकरता तुकोबारा म्हणतात तुका म्हणे वाळवंट विकार रहित अंतःकरण. आणि बर्वे नीट उत्तम म्हणजे तीच जागा बर्वी आहे नाही का, नीट आहे आणि उत्तम आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीची अनुकूलता ही वाळवंटाच्या भूमीत असे, त्याकरता तो आनंद आपल्याला तिथे उपभोगायला मिळेल. त्याकरता तू का म्हणे वाळवंट बरेवे नीट उत्तम. आणि हा काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, कारण आम्ही जिथे वास्तव्याला आहोत तिथे हे मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे प्राप्त झालेला काला इतरांना सगळ्यांना देणार, म्हणून हा काला आपल्याला सगळ्यांना सेवन करायचा आहे आणि सामूहिक सेवन करायचं आहे. त्याकरता आता ज्याच्याकरता आजचं हे कीर्तन आहे नाही का, म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, गोकुळात घडलेल्या सगळ्या चरित्राचं आपल्याला या ठिकाणी उच्चारण करायचं आहे. तेव्हा सांप्रदायिक पहिल्यांदा भजन करू आणि मग बरोबर करू. सगळ्यांनी एका तालात हाताने टाळी आणि मुखाने नामचिंत विठोबा
ಹೇಳಿ वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काळ्याचे विढाला विढाला। अभंगाचा भावार्थ अल्पमतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या भगवंताच्या चरित्राला आपण या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसी दे प्रेम काही कळा. पहा, भगवान श्रीकृष्ण मथुरेत सुद्धा होते आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये सुद्धा होते आणि गोकुळात सुद्धा होते, नाही का? पण कुठे असं प्रमाण सापडणार नाही की चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके नाही, मग चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणजे गोकुळात घडलेल्या चरित्राचं आचरण नाही, उच्चारण करायचं. आचरण करायचं असेल तर प्रभू रामचंद्रजीच्या चरित्राचं आणि उच्चारण करायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं. पहा, आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार कशाकरता झाला याकरता सविस्तर मांडणी करतो, नाही का? कारण ज्यावेळेस पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीसी झाले ओझे. आता हे काल सगळं झालं असेल रात्री, नाही का? दैत्यांचा उन्माद वाढल्यानंतर सगळे देवदेवता भगवंताजवळ प्रार्थना करू लागले की आम्हाला या दैत्यांच्या त्रासापासून सोडवा. त्यावेळेस भगवंतानी सुद्धा सांगितलं, ठीक आहे, म्हटलं काही हरकत नाही. देविकीच्या गर्भा येईल भगवान रक्षीळ ब्राह्मण गाई सगळ्यांचं रक्षण करण्याकरता मी अवताराला. आणि मग भगवंताने शेषाला सांगितलं, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊत. शेषाला सांगितलं भगवंताने की आपल्याला अवतार घ्यायचंय. पण शेषाने काय सांगितलं? शेष म्हणे मज श्रम झाले फार या लागे अवतार मी नाही. मागच्या अवतारामध्ये खूप कष्ट सहन केले, आता मी काही अवतार घेणार नाही. म्हटलं तुम्ही प्रत्येक वेळेस इलेक्शनला उभे राहता आणि मला मागं फिरावं लागतं, मी नाही आता. नेहमी तुम्हीच, नाही का? आता देव चतुरातो शिरोमणी आहे. देवाने सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, आता तू मोठा हो, मी लहान होतो. आता तू वडील होईगा सर्वज्ञ पाळी न मी आज्ञा तुझी बारे. आता तू मोठा हो, मी लहान होतो. आणि ठरल्याप्रमाणे, नाही का, ज्यावेळेस वसुदेव देवकीचं लग्न सोहळा पार पडत असताना, कारण कंसाची बहीण देवकी आणि कंसाचाच मित्र उग्र असे वसुदेव, आणि मग दोघांचं लग्न लावून दिलं आणि लग्न सोहळा पार थाटात पडला. आणि ज्यावेळेस मिरवणूक जात असताना तिथे आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने काय सांगितलं की कंसा देवकीच्या पोटी येणारा आठवा पुत्र तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माणी हा भरवसा. आकाशवाणीने सांगितलं कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही. कंस म्हणतो हाय ना, मग काय केलं? इच्या पोटी येणारा आठवा मुलगा जर मला मारणार असेल तर इला संपून टाक. म्हणून काय केलं कंसाने? घेऊन या खडग मारावया धावला हात तो धरिला वसुदेव. खडग घेतला आणि देवकीला मारण्याकरता धावला, पण वसुदेव तेवढ्यात मध्ये आला आणि सांगितलं पहा
स्त्री हत्येचं पातक तुम्हाला लागेल. इच्छा पोटी जन्माला येणारा मुलगा आणि त्याच्यापासून जर तुम्हाला उपद्रव असेल तर एक करू, आम्हाला तुरुंगात ठेवा, आम्हाला बंदिवासात ठेवा, जी जी काही बालकं जन्माला येतील ते तुमच्या स्वाधीन करेल असं वचन दिलं आणि मग तुरुंगात ठेवलं बरं का. आणि तुरुंगात ठेवल्यानंतर पहिलं बाळ जन्माला आलं. पहिलं बाळ जन्माला आल्यानंतर सगळ्यांना ते कळालं आणि मग वार्ता सांगितली कंसाला की देवकी प्रसूत झाली म्हणून. आणि तेवढ्यात कंस धावत आला आणि धावत आल्यानंतर कंसाने विचार केला आठवा मुलगा जर मारणार आहे तर पहिल्याला मारून काय उपयोग आहे नाही का, तिथे त्याला दया आली आणि मग सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर नारदजी धावतच आले नाही, कारण नारदजीचा वेगळा हेतू होता की कटकट लवकर जाऊ दे म्हणून. काय केलं तिथं आले आणि मग सांगू लागले कंसा अरे येणारा भगवान आहे आणि तो आठवा जरी येणार असला तरी सुरुवातीपासून सुद्धा येऊ शकतो. उलटी सुरुवात केली तर मग काय करू, ठेवू नको मारून टा. कारण का पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकासी ठेवू नको नाही का, कारण पुण्य संपवायचं होतं आणि पाप वाढवायचं होतं ना कंसाचं. नारदाच्या सांगण्याप्रमाणे ते बाळ मारून टाकलं. अशी सहा बालके कंसाने देवकीच्या डोळ्या देखत नव्हती नाही का. पहा ज्यावेळेस सुखाचा अनुभव घ्यायचा असेल त्यावेळेस दुःखापासून प्रारंभ असतो आणि सहा बालकं देवकीच्या डोळ्या देखत कंसाने मारली. सातवा जो गर्भ होता तो योग मायेने गिरून टाकला नाही का. आणि आठवा भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी जन्माला आले तेव्हा आठ वर्षाची मूर्ती प्रकट झाली. मी तिथंच होतो आणि मग देवकीने सांगितलं देवा तू असा जर जन्माला आला तर कोण मानेल तुला माझा मुलगा म्हणून. म्हणून ठरल्याप्रमाणे तुम्ही लहान व्हा आणि लहान झाले. भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर देवकी मातेला चिंता उत्पन्न झाली की सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेटी झाली कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल म्हणून चिंता उत्पन्न झाली आणि सांगितलं की एवढं हे बाळ वाचवा. आणि भगवान श्रीकृष्णाला वसुदेवजीने टोपलीमध्ये भरलं नाही का. बाळ मी कैसे नेहू जला तुने, बाळ मी कैसे नेहू साही बाळ वधील कंसाने आठवा कोट ठेवू. प्रश्न निर्माण झाला हे बाळ वाचू कसं, मी त्याला नेऊ कसं. कारण सगळी दारं लागलेली होती, सगळी पहारेकरी तिथं होते, पण वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला टोपलीमध्ये भरलं आणि टोपलीत भरून डोक्यावर उचलले आणि डोक्यावर उचलल्यानंतर पहारेकरी सगळे गाढ झोपेत गेले, दारं सगळी उघडली आणि मग वसुदेवजी निघाले. यमुना माईला पूर आलेला आहे आणि वसुदेवजीने पाण्यामध्ये प्रवेश केला आणि पाण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर यमुना माई दुभंगली आणि वाट दिली. त्याचं एकमेव कारण मस्तक पे भगवान हो या मस्तक मे भगवान हो तो जलसमूह और जनसमूह दोनों रास्ता देते. नाही म्हणजे भगवान जर डोक्यावर असले आणि भगवान जर डोक्यात असले तर दोन्ही रास्ता देतात. म्हणजे कोण, जलसमूह आणि जनसमूह. म्हणजे आता समजा इथे सगळी मंडळी बसलेली आहेत आणि कीर्तनकार महाराज जर मधून जाण्याकरता निघाला तर सगळे वाट देतील बाजूला वा महाराज आले, बाजूला वा महाराज आले. म्हणजे का मस्तक मे भगवान और मस्तक पै भगवान. त्या ठिकाणी वाट दुभंगली आणि मग यमुना माईने रस्ता दिला. कारण सांगितलं होतं ना मला इथं ठेवू नका नाही का. नंदाच्या घराला मजनी गोकुळ माया उपजली ते नंदाच्या घराला Yeah.
नाही का आनंदाच्या घराला माझं गोकुळाला ठरल्याप्रमाणे वसुदेवजींनी भगवान श्रीकृष्णाला नेलं गोकुळामध्ये, तिथे माया जन्माला आलेली होती, तिला उचललं आणि इकडे घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर आता माया असते नाही का, माया ही रडवण्याचं काम करते, रडवण्याचं. तुम्ही आम्ही सगळे प्रपंचात रडतो याचं कारण ती माया तुम्हा आम्हाला रडवते. आणि आल्याबरोबर तिथे रडायला सुरुवात केली, रडायला आणि रडायला सुरुवात केली तेव्हा कंसापर्यंत बातमी गेली की आठवा जन्माला आला म्हणून. कंस धावतच आला पण बघितलं तर तेव्हा ती माया होती नाही का. मग हातात धरलं, आता माया कोणाच्या हातात येत नाही, ती निसटली आणि आकाशात गेली. आणि तिथं गेल्यावर तिने आकाशवाणी केली, दुष्ट कंसा अरे बाया बायांशी काय राजकारण करतोस, तुला मारणारा तुझा वैर तुझा लागे वदी उपादला माझे आदि, उपादला माझे आदि, उपादला माझे आदि, ए तुझा लागे वदी उपादला माझे आदि, उपादला माझे आदि, उपादला माझे आदि, अगोदर जन्माला आलेला आहे नाही का. आमच्याशी राजकारण करू नको, त्याला मारून दाखव खरा पुरुषार्थ समज. आणि तेव्हापासून कंसाला भय निर्माण झालं की माझा शत्रू गोकुळात वाढतोय, माझा शत्रू गोकुळात वाढतोय नाही का. आणि मग कंसाने मिटिंग घेतली तातडीची, मी नव्हतो तिथं. कंसाने मिटिंग घेतली आणि सगळे सल्लागार मंडळी सगळ्यांना एकत्रित केलं, सगळे जण आले मिटिंगला. आपल्यातलं कोण नव्हतं, आपण सगळे गोकुळात होतो. आणि इकडे भगवान श्रीकृष्ण गोकुळात जन्माला आल्यानंतर मग नाही कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका वगैरे वगैरे. पण इकडे मिटिंग घेतली की आता वैर्याला मारायचं, पण वैरी कोण आहे, लहान बालक आहे. मग लहान बालक आहे तर मग पुतणा मावशी पुढे आली, तिने सांगितलं लहान बालकाला मारायचं, मी जाते की मग पुतणा मावशी. आणि तिने काय केलं, सुंदर स्त्रीचं रूप घेतलं, स्तनामध्ये विष भरलं आणि गोकुळामध्ये आली. आणि ट्राय म्हणून तिने बऱ्याच बाळांना दूध पाजलं, ती बरीच बालकं मेली. आणि मेल्यानंतर कृष्णाचा शोध घेत घेत नंदपाटलाच्या द्वारात आली. आणि आल्यानंतर यशोदामाई बाहेर आली आणि मग विचारलं, म्हटलं मी तुझी आते बहीण लांबचं, म्हटलं मला कोणीच आते बहीण नाही. वेगवेगळी नातं जोडण्याचा प्रयत्न केला पण एकही नातं निघालं नाही. मग शेवटी बाहेर थांबलेली होती आणि भगवान श्रीकृष्ण झोपले होते, मी तिथंच होतो बरं. आणि कृष्ण विचार करतात इथं काय मी झोपा काढायला आलो नाही, पुढे बहुत करणे आहे. रडायला सुरुवात केली, रडायला. आणि यशोदामाईने पाळण्यातून काढलं, पुतणा मावशीच्या जवळ तिथं आणलं. आणि आणल्यानंतर आता जुन्या चिल्लर जाऊ द्या, चिल्लर हा जाऊ द्या, चिल्लर चिल्लर आहे ती वाजतच राहते. तुम्ही आम्ही सगळ्या मेहंदी कलरच्या नोटा नाही त्या वाजत नाही का, नोटा वाजत नसतात, चिल्लर वाजत. जाऊ दे जुन्या महिला नाही का, जुन्या काळामध्ये एकमेकींच्या बाळांना दूध पाजायचं. आणि तेव्हा मग यशोदामाईने पुतणा मावशीच्या ताब्यात दिलं दूध पाजण्याकरता नाही का. आणि देवाने दूध प्यायला सुरुवात केली पण पहिल्यांदा दूध प्राशन करून घेतलं, नंतर विष प्राशन करून घेतलं. त्यावेळी डोळे मिटले, भगवान शंकराचं स्मरण केलं कारण ते खातं त्यांच्याकडे होतं ना. शंकराचं स्मरण केलं, विष प्राशन केलं आणि मग पंचप्राण आकर्षण करून घेतले. आणि मग पुतणा मावशी म्हणू लागली, सोड कृष्णा सोड, सोडी सोडी रे कृष्णनाथा, मेले मेले रे आनंदा, मेले मेले रे आनंदा, मावशी म्हणू लागली, सोड सोड कृष्ण. कृष्ण म्हणतात एकतर मी कोणाला धरत नाही आणि धरलं तर आता सोडत नाही का, आता सोडणारच नाही, आता मेल्याशिवाय काही गत्यंतर नाही का. पंच प्राण आकर्षण घेतल्यानंतर मग पुतणा मावशी धारातीर्थ खाली कोसळली, मूळ स्वरूपात प्रकट झाली. कितीतरी योजने तिचं शरीर ते पडलं, म्हणजे पुतणा मावशीला ठार केलं नाही का, कारण ते बोनीचं गिराईक होतं, बोनीचं गिराईक.
आणि त्यानंतर मग कंसाने गागा पट्टा ब्राह्मण वेषामध्ये काय त्या दत्त्याचं नाव बाबरभट्ट नाही का ब्राह्मणाच्या वेषामध्ये आले जानवं परिधान केलं कपाळावर चंदन धोतर परिधान केलं आणि हातात पंचांग घेतलं आणि मग आले आणि तिथे आरोळी द्यायला लागले भविष्य सांगतो आता त्यांच्या भाषेत नाही का ते भविष्य सांगतो असं पाहिल्याबरोबर लगेच सगळ्या महिला मंडळ गोळा होतात नाही का आमच्या बाळाचं भविष्य सांगा आमच्या बाळाचं पाहा तुम्ही आताही ते चालू आहे नाही का भविष्य सांगायला येऊ त्यांची सुरुवात अशी असते सुरुवात लई खतरनाक ते नाही मी सांगत ते त्यांनाच विचारा आणि मग तिथे आल्यानंतर यशोदामाईने आवाज दिला म्हटलं आमच्या बाळाचं भविष्य सांगा बरं का वेळ कमी होती म्हटलं लवकर सांगा आणि बाळाचं भविष्य सांगायला सुरुवात केली आता त्यांनी खरं सांगितलं बरं का काय सांगितलं हा मोठा झाल्यावर चोऱ्या करेल सगळ्या कुळाचा नाश करील सांगितलं खरं पण देव म्हणतात लेका माझा सातबारा ओपन करतो का देवाने काय केलं आता चांगली व्यवस्था केली होती त्यात नाही का ब्राह्मणाची चांगली व्यवस्था बसायला पाठ दिला होता पंचांग ठेवायला पाठ मागे टेकायला पाठ दिला होता सगळी चांगली व्यवस्था केली होती केलं काय पुढचा जो पाठ होता तो तोंडावर मागचा पाठ पाठीत आणि खाली बसलेला त्या पाठावर त्या पाठाला उलटा केला आणि घरामध्ये जेवढी काही सामग्री होती धडाधड येऊन ज्या अर्थ यांनी प्रमाण दिलं त्या अर्थ मी थापा मारत नाही सिद्ध झालं नाही का कारण कीर्तनकाराने सांगत असताना प्रमाणानेच सांगावं नाही का नाही का प्रमाणातच सांगावं प्रामाणिकपणे सांगावं ते मी खबरदारी घेतो काही काळजी नसत नाही का मलाही काळजी आहे वेळेबाबत संपवायची कारण पुढेही मग दिंडी वगैरे आहे मलाही काळजी बरं का तेव्हा विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ आणि जी काही सामग्री होती धडाधड येऊन आदळायला लागली जिथं जागा सापडेल तिथं नाही का कारण देवाचं डिपार्टमेंटच तसं आहे कस तरी धोतर सावरत नाही का जाधवे तुटले पंचांग पाटले धोतर गळाले ढुकणाते जाधवे गळाले पंचांग पाटले धोतर गळाले तुटले पंचांग आणि काल्याच्या कीर्तन आवश्यकच आहे नाही का कस तरी धोतर सावरत पळाले पळाले पण देवाने सांगितलं तुम्ही ब्राह्मणाच्या वेषात आलात आणि कपाळावर गोपीचंदन असल्याकारणे तुम्हाला मारत नाही का कारण ज्याच्या मस्तकावर गोपीचंदन आहे त्याला भगवान मारत नाही तर काळ काय मारत नाही त्याकरता प्रत्येकाने आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नाही का कपाळावर गोपीचंदन असलं पाहिजे सगळ्या महिलांनी कपाळावर कुंकू टिकली असली पाहिजे नाही का जर टिकली तर टिकली नाही तर मग हुकली तेव्हा त्या ब्राह्मणाला पळावून लावलं बरं त्यानंतर गिळता अघासूर चिरोणी सांडीला एका पाठोपाठ एक दैत्य कंसाने पाठवले पण भगवान कृष्णाने सगळ्यांना यमसदनाला पाठवले आणि पाठवल्यानंतर मग इकडे भगवान श्रीकृष्ण हळूहळू नाही का चालू लागले चालता चालता बोलू लागले आणि बोलता बोलता रांगू लागले नाही का आणि पुढे रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गहू आणि बांधित चरणी देती घराणी यशोदे साधन सार हळूहळू मोठे झाले आणि मग सगळ्या गोकुळामध्ये फिरायला लागले आणि फिरता फिरता सगळ्या गोपाळांकडे लक्ष गेलं आणि देवाने बघितलं त्यांच्या तब्येती नाही का
तब्येती बघितल्या आणि विचारलं, अरे तुमच्या सगळ्यांच्या तब्येती अशा का? आपल्याकडे तर भरपूर दूध दुपत आहे, मग तुमच्या तब्येती अशा का? त्यांनी सांगितलं, पिकतं आपल्याकडे पण सगळं जातं मथुरेच्या डेअरीवर, मग आपलं असून जर आपल्याला मिळत नाही तर मग काय केलं पाहिजे? ते हिसकावून घेतलं पाहिजे, हिसकावून नाही का? मग सगळ्या गोपाळांना सांगितलं की चला आता आपल्या हक्काचं दही दूध लोणी आपण मिळवायचं. आणि मग चोरीचा सोळसोळा झाला, चोरीचा, बरं का? म्हटलं आता चोऱ्या करायच्या. आता चोरी करायची म्हणजे इथे काही माणसं विचार करतील का देवाने पण चोऱ्या केल्या, मग आम्ही केल्या तर काय बिघड नाही का? तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे वाचार्थाने नाही घ्यायचं, लक्षार्थाने घ्यायचं. लक्षार्थ केवळ वाचार्थाने नाही, नाही तर काही काही माणसं देवाचं चरित्र लागू पुरतं आचरणात आणतात, लागू पुरतं नाही. नाही तर आता श्रावण महिना येतात, श्रावण महिना, आणि श्रावण महिन्यामध्ये गावोगाव पोथ्या लावलेल्या असतात, नाही का? श्रावण महिना म्हटलं की श्रवणाचा महिना, गावोगाव पोथ्या. आणि आता जशी आवड असेल त्या पद्धतीने माणसं तिथं जातात, पती पत्नी होते, लागू पुरतं कसं, बरं का? आता तिला आवड होती हरिविजय, नाही का? ते आपल्या भाषेमध्ये म्हणतात हरिविजयला हरिजया आणि पांडव प्रताला पांडव प्रताप, नाही का? आता त्याला आवड होती हरिविजयची आणि तिला आवड होती पांडव प्रतापची. तो हरिविजयला जायचा आणि पांडव प्रतापला. आणि एक दिवस हरिविजय ग्रंथाचं श्रवण करून घरी आला आणि तिथूनच आवाज दिला, खूपच मजा. म्हटलं कुठं? हरिजया. म्हटलं आज तर तुमचा आवेश काही वेगळाच दिसतो. नाही खरंच खूपच मजा. अहो पण झालं का असं मजा येण्यासारखं? एकट्या भगवान कृष्णाला 16108 बायका. तुमचं काय म्हणणं आहे? त्याला जर 16108 आहेत, मी दुसरी करायला काय हरकत आहे? ती म्हणाली, वाटलंच होतं मला कुठेतरी पाणी मुडतं म्हणून, पण मी पण आज गेले होते पांडव प्रतापला आणि आमच्याही ग्रंथामध्ये असाच उल्लेख होता, एकट्या द्रौपदीला 5 पती. मीच तुम्हाला विचारणार होते दुसरा करू का? मग तिरी बी चुकणा मेरी विचार. म्हणजे लागू पुरतं देवाचं आचरण नाही का आणण्याचा प्रयत्न करतात, पण वाचार्थाने विचार नाही घ्यायचा, लक्षार्थाने, नाही का? लक्षार्थ म्हणजे कसं? नाही तर एका बायकोने नवऱ्याला, बरं का, खूपच त्रास दिला आणि मग नवऱ्याने सांगितलं, अगं बाई जरा डोक्यानं काम करत जा, डोक्यानं काम करत जा. असं म्हटल्यावर संध्याकाळी तो घरी आला तर पाहिलं तर तिचे केस जळाले होते. म्हटलं असं का झालं? काही नाही, चुलीतलं सरपण बाहेर आलं होतं, डोक्याने ढकललं. अगं डोक्यानं काम करत जा म्हणजे लक्षात आलं. तसं वाचार्थाने विचार नाही, लक्षार्थाने. देवाने चोऱ्या केल्या पण लोण्यासह चित्ताचे, नाही का? चित्त चोरिले नंदाच्या हरिणे माझे हरिले चित्त. चोरीचा सुळसुळाट झाला, चोरीचा सुळसुळाट. आणि मग घर पाहुणी एकांताचे, नाही का? एकांताचं घर पाहिजे, सगळी सामग्री घेतली आणि चोऱ्या करण्याकरता निघाले. आणि बऱ्याच ठिकाणी चोऱ्या केल्या, बऱ्याच ठिकाणी. आणि चोऱ्या केल्यानंतर सगळं गोकुळ वैतागलं, त्रस्त झाले. मग सगळ्या गवळणी गाराणी घेऊन येऊ लागल्या, गवळणी गाराणी सांगती यशोदेसी. पण यशोदा माता कोणाची गाराणी ऐकून घेत नव्हती, कारण जी सख्खी आई असेल ती आपल्या मुलाची गाराणी ऐकून घेत नाही का? मग ती सगळ्यांना म्हणायची, काय तुम्हाला एकेकीला दादा लेकर तेव्हाचा काळ, नाही का? आणि माझं एक तुम्हाला जड होतं. ती कोणाची गाराणी ऐकून घेत नव्हती. आणि तुम्हाला वाटतं का हे खोड्या करतं म्हणून? त्या बाळाकडे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ते कसं आहे बाळ. बाळ सगुण गुणाचा ताना, बाळ सगुण गुणाचा ताना, बाळ सगुण गुणाचा ताना, बाळ सगुण गुणाचा ताना. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गोजीरवाणी, काय सांगता काराणे गोकुळच्या नावे. यशोदा माता कोणाची ऐकत नव्हती आणि सांगायची मुद्दे माला सगट पकडून आणा, नाही का, वगैरे वगैरे. मग मुद्दे माला सगट सुद्धा पकडून आणलं, पण देवत चतुरातू शिरोमणी नाही कुणाच्या हातात आले, कुणाच्या हातात येत नव्हते.
मग शेवटी जास्तच गाराणी होऊ लागल्या आणि खूपच खोड्या करू लागले, खूपच खोड्या. आता त्याच्या खोड्या सांगण्यासारख्या नाही, त्याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू आले. आणि मग सगळे प्रार्थना करू लागले, खोड्या नको करू माझे बाबा बा, खोड्या नको, नको खोड्या करू, नको खोड्या करू. पण देव काही ऐकत नव्हते आणि शेवटी यशोदा माता पण वैतागले आणि मग सांगितलं, आता खूपच खोड्या वाढल्या तुझ्या, नाही का, खूपच खोड्या वाढल्या. आता 12 वाजले, एक कर आता रानात जा, नाही का, उद्या जाई राणा सवे देव निगोदाला, सवे देव निगोदाला, सवे देव निगोदाला, उद्या जाई राणा सवे देव निगोदाला, सवे देव निगोदाला, सवे देव निगोदाला. गोदने चारावया जातो शारंग पाणी, सगळ्या गायी घेऊन मग तिथे जाऊ लागले. आणि तिथं जात असताना दुपारी यायचे, कारण तेव्हाची ती शाळा होती, नाही का, शाळा गुरु घेऊन जायचे आणि दुपारी यायचे जेवणाकरता आणि पुन्हा जायचे. पण एकदा दुपारी आल्याने ब्रह्मदेव सगळ्या गायी घेऊन निघून गेले. देवाने त्या वापस आणल्या, पण नंतर मग सगळ्या गोकुळातल्या मंडळींनी ठरवलं की आता तुम्ही इकडे यायचं नाही, तुम्ही डबे घेऊन जायचं, नाही का. मग सगळेजण शिदोऱ्या घेऊन जाऊ लागले आणि शिदोऱ्या घेऊन जात असताना मग तिथे जनावरं घेऊन गेले की मग सगळे खेळ खेळायचे, सगळे खेळ, नाही का, होतो तू हा मामा लपंडाव, सगळे खेळ खेळायचे. आणि खेळ खेळता 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 गोपाळांच्याही लक्षात येत नव्हतं वेळ किती व्हायचा तो. आणि मग बघितलं घड्याळात बाबांनी, किती वाजले होते, 12:10 झाली होती. आणि मग सांगितलं, अरे 10 मिनिट आपल्याला उशीर झाला, मग खांदी भार पोटी भूक, काय खेळायची सुख, चला वळू गाई बैसू घेऊ एके ठाई, चला शिदोऱ्या घेऊन या. सगळेजण शिदोऱ्या घेऊन आले आणि वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांनी पटापट शिदोऱ्या सोडल्या. शिदोऱ्या सोडल्यानंतर देवाने पण शिदोरी काढली आणि बाकी सगळ्यांच्या शिदोरीमध्ये डोकावून बघितलं, सगळ्यांनी काय आणलं होतं, कडण काला ताक चटणी पिठलं भाकरी. आणि देव नाराज झाले, अरे हे काय आणलं तुम्ही, कारण देवाने काय आणलं होतं माहित आहे का, पनीर चिली. आणि मग सांगितलं, माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय, चोरुणिया माय नवनीत आणावे, जा घरी आणि चांगलं चांगलं घेऊन या. तेव्हा सगळे गोपाळ म्हणू लागले, चांगले कोटोनी आणावे गोपाळा, आमूचा दुबळा संसार. अरे देवा कोणाला घरी जायला सांगता, घर आहे का आम्हाला, तुका म्हणे हरी माझ कोणी नाही, नका करू दुरी मजप्पा या वेगळे तुकोबर आहे, त्यावेळेस होते बरं का तुकोबर आहे. आणि त्यांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं, देवा ही वशिलेबाजी चालायची नाही, मग सगळ्यांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत एकत्रित करून घ्या. तुकोबारांनी मध्यस्थी केली आणि सगळ्या गोपाळांवर कृपा झाली भगवान श्रीकृष्णाची. आणि मग त्यावेळेस सगळ्या गोपाळांच्या शिदोरी आणि भगवान श्रीकृष्णाची शिदोरी एकत्रित झाली, त्याला म्हणतात तो काला. आणि तो काला तुम्हा मला ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये येऊन या ठिकाणी तो काला देतात, माझा ज्ञानराज गोपाळ, हाच काला द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना दिला आणि तोच काला तुम्हा मला सेवन करण्याकरता मिळेल. गोपाळ कृष्ण भगवान आजके आनंद की जय, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणे वाळवंट बरवे नेट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, अभंगाचा भावार्थ अल्पमतीप्रमाणे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि आजचा विशेष दिवस, नाही का, आजचा विशेष म्हणजे गोकुळाष्टमी म्हणजे गोपाळ काला. आता हंडीचा कार्यक्रम होईल, आज खऱ्या अर्थाने परमभाग्य, हंडी फोडण्याचा मानही मिळतो. तेव्हा झालेली सेवा न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनिमित असे. या ठिकाणी झालेली सेवा
समर्पित करण्यापूर्वी नाही का, हंडीचे अभंग होतील, काल्याचे अभंग होतील आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. त्यानंतर ताई या ठिकाणी सगळ्यांना पुढच्या कार्यक्रमाची रूपरेखा सांगतील. जय विठ्ठल होईल, आरती होईल आणि बरोबर शिस्तबद्ध मिलिटरीसारखा कार्यक्रम संपन्न होईल. कोणी काही गडबड करायची नाही, बरं का. जाता जाता एकच करा, तुका म्हणे जपा मंत्र त्र्याक्षरी विठ्ठल ज्ञानेश्वरा राखा पाया पेकी करा समा पराद महाराज.